मोनिकाताई मोहोळी यांनीही या ठिकाणी यावं अशी दादांनी आग्रहाने सूचना केली. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात होईल. मान्यवर गायक कलाकारांच्या समवेत त्याचबरोबर रवी अनासपुरे जी, प्रदेश सरचिटणीस, त्याचबरोबर नवनाथ जी कांबळे, श्री दिनेश माथवड, प्रशांत जी हरसुले यांच्या सर्वांच्या समवेत माननीय आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक संयोजक मुरलीधर अण्णा मोहोळ त्यांच्या सौभाग्यवती अशी सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. आणि आपल्या परंपरेला अनुसरून दीपे दीप लाविला तेथा आधीला मागिला कोण नेणे या ज्ञानेश्वरांच्या उक्तीनुसार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भगवंत पूजन होत असताना चपला काढून सर्व कलाकारांनी आणि मान्यवरांनी सुद्धा पूजन केलं. आपण एकदा भारत मातेचा जय जयकार करूया. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, स्वातंत्र्यवीर साव जय जय. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन आपण या कार्यक्रमाद्वारे करणार आहोत आणि याची संकल्पना ज्यांनी मांडली ते माननीय श्री मुरलीधर मोहोळ यांना मी या ठिकाणी बोलावतो आहे. अगदी थोडक्याच वेळामध्ये मी कार्यक्रमाचं स्वरूप 2 मिनिटामध्ये मांडीन आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला दादा शुभेच्छा देतील. कारण मुख्य कार्यक्रम आपल्याला आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट उलगडणारा हा सगळा सांगीतिक कार्यक्रम आणि त्यानंतर ऐतिहासिक असा 100वा मन की बातचा कार्यक्रम जे आपल्या देशाचे पंतप्रधान आज सादर करणार आहेत. मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या सर्वांचे आमचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा यांचं या ठिकाणी स्वागत करतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज देशभरामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या 100व्या मन की बातचं आयोजन आज ठिकठिकाणी आपण पाहतो की होणार आहे. संपूर्ण देशभरामध्ये जवळपास 10 लाख ठिकाणी आज याचं प्रक्षेपण होत आहे आणि आपल्याही कोथरूडमध्ये आज आपल्या या विधानसभा क्षेत्रात जिथे दादा प्रतिनिधित्व करतात या क्षेत्रामध्ये सुद्धा जवळपास 200 ठिकाणी आज मन की बातचा कार्यक्रम आपला होतो आहे. आणि आज या आपल्या नाट्यगृहामध्ये यानिमित्तानं आपण उपस्थित सर्वच मान्यवर आपले आमचे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे कार्यालयीन प्रमुख जे आहेत आमच्या प्रदेश कार्यालयाचे रवीजी अनासपुरे, आपले सगळे कलाकार मंडळी राहुलजी आहेत, सावनीजी आहेत, प्रसन्नीजीत आहेत, माननीय दिनेशजी, नवनाथजी किंवा ही सगळीच माणसं आपण सगळे या कार्यक्रमाला उपस्थित. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच सांगेन की जगामध्ये असं दुसरं उदाहरण नाही की जगातल्या कुठल्याही राष्ट्राच्या प्रमुखांनी त्या राष्ट्रातल्या जनतेशी सातत्यानं संवाद साधण्याचा विक्रम हा गेले सातत्यानं 8.5 वर्ष केला, तो आपल्या मोदीजींनी केला. 8.5 वर्ष सातत्यानं या जनतेशी संवाद साधण्याचं काम मोदीजी करतात. समाजातल्या अगदी तळागाळातल्या माणसासाठी त्याच्या जनकल्याण त्याच्या कल्याणासाठी म्हणून या देशामध्ये 2014 पासून आपले पंतप्रधान म्हणून ते काम करतात आणि त्यांनी हे जपलं की मी लोकांच्या प्रती असलेली माझी कर्तव्य भावना, कर्तव्यनिष्ठा ही माझ्या संवादातनं मी कशी दिवसेंदिवस ही वृद्धिंगत करील त्यासाठी हा मन की बातचा प्रयोग त्यांनी केला आणि यशस्वीरित्या आज 8.5 वर्ष पूर्ण होत आहेत. 100वा मन की बातचा कार्यक्रम आपल्या पुण्यामध्ये देशामध्ये होतो आहे आणि त्याचं प्रक्षेपण त्याचं थेट कार्यक्रम आपण या ठिकाणी होतो आहे. सोबतच आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या सगळ्यांचा जो अभिमान आहे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे. एक आमचा राष्ट्राभिमान म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्याप्रती गेले काही दिवस आपण पाहतो की सातत्यानं या देशामध्ये अपमानास्पद अशा पद्धतीची वक्तव्य काँग्रेस आणि त्यांचे अनेक बगलबच्चे करतात. हा राजकीय व्यासपीठ जरी नसला तरी मला हे सांगायचं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं मागच्या
एक महिन्यामध्ये राज्यात जवळजवळ 500 ठिकाणी सावरकरांच्या गौरवार्थ यात्रा काढल्या आणि त्याला उदंड असा हजारो लाखो लोकांचा प्रतिसाद राज्यभरामध्ये मिळाला. आणि म्हणूनच याच अनुषंगानं याचा संदर्भ घेऊन आज माननीय राहुलजी असतील, सावनी शेंडेजी असतील, प्रसन्नजीत असतील, ही सगळी मंडळी सावरकरांचा जीवन प्रवास या ठिकाणी मांडणार आहेत. आणि सावरकरांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर देशासाठी ज्यांनी इतकं मोठं काम केलं हे माहिती आहे, परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर हे साहित्यिक होते, हे गीत लिहित होते, हे नाट्यगीतं लिहित होते, मराठी भाषा ज्यांनी समृद्ध केली, अशा सावरकरांचा सगळा जीवन प्रवास हे कलाकार मंडळी, जे प्रतिभावंत कलाकार आपण सगळ्यांना माहिती आहेत, ते आज या ठिकाणी त्यांच्या या सगळ्या कार्यक्रमातून आपल्यासमोर ठेवणार आहेत. त्यामुळे या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी, आज रविवार असून सकाळची वेळ आहे, तरीसुद्धा आपण सगळेजण उपस्थित राहिलात, मी पुन्हा आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी चंद्रकांतदादांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मुद्दाम पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित आहेत, ते आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील. मला याची जाणीव आहे की आपण सगळेजण राहुलजींना ऐकण्यासाठी उत्सुक आहात आणि मलाही दुसऱ्या टोकाला हडपसरला मन की बात तिथल्या आकाशवाणी केंद्रामध्ये बसून ऐकण्याची सूचना दिल्लीहून आल्यामुळे मलाही जायचं आहे आणि राहुलजींचं एक तरी गाणं ऐकूनच जायचं आहे, त्यामुळे मी फार वेळ घेणार नाही. पुण्याचे माजी महापौर आणि भारतीय जनता पार्टी सरचिटणीस मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये बऱ्याच गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. प्रामुख्याने आधी 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता जवळजवळ 8.5 वर्षापेक्षा जास्त काळ या देशाचे पंतप्रधान म्हणून मोदीजींनी काम करताना एक पाळलं की आपण ऑफिसमध्ये बसून काम करायचं आणि लोकांशी संवाद नाही असं चालणार नाही. त्यामुळे कुठल्याही आजपर्यंतच्या पंतप्रधानांपेक्षा देशामध्ये खूप भ्रमण करत, जगामध्ये खूपच भ्रमण करत की ज्यामुळे जगामध्ये आपल्याबद्दलचे सगळे गैरसमज संपत चालले, ते भ्रमण करत त्यांनी सामान्य माणसाशी संवाद व्यवस्थित ठेवला. त्या संवादाचे अनेक त्यांचे प्रकार आहेत, त्यातला हा एक प्रगट प्रकार आहे, बाकी प्रकार तर खूप आहेत. कोविडच्या काळामध्ये रोज सकाळी देशभरातल्या जनसंघापासूनच्या 100 लोकांना, जुन्या लोकांना फोन करून क्यो नारायण भाई केम छो मजामा अशा प्रकारचा संवाद कोविडच्या काळात त्यांनी ठेवला. त्यामुळे कितीही माणूस व्यस्त असला, कितीही टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली, तरी संवाद तुटता कामा नये असा आग्रह नेहमी राहतो आणि त्यामुळेच त्यांनी मन की बातचा कार्यक्रम सुरू केला. एकही रविवार एकही महिना खंड नाही, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी डॉट सकाळी 11 रेकॉर्डेड असतं मान्य, पण ते रेकॉर्ड करायला वेळ लागतो ना, तो वेळ ते देत राहिले. 3 ऑक्टोबर 2014 पहिला मन की बात झाला, ज्या दिवशी विजयादशमी होती, आणि करता करता आज 100 एपिसोडला 96 कोटी लोक असे आहेत की ज्यांनी दर महिन्याला मन की बात ऐकला, त्याच्यामधलं रिपिटेशनचं एक पर्सेंटेज वजा करून, असं नाही की तेच लोक, तर त्याचं एक गणित असतं, त्याप्रमाणे रिपिटेशनचं पर्सेंटेज वजा करून किंवा एक माणूस 100 एपिसोड बघतो असं वजा केल्यानंतर ही 96 कोटी संख्या आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हिंदीमध्ये ऐकतो पण एकूण 22 भारतीय भाषांमध्ये ते डब होतं. म्हणजे ते तमिळनाडूमध्ये जर हिंदीमध्ये सांगितलं तर ते फक्त त्यांना मोदींच्या हालचालीच कळतील, तर त्याला ते तमिळमध्येच ऐकावं लागेल. प्रामुख्याने मणिपूरमध्ये, मेघालयमध्ये, तिथल्या ट्रायबल भाषा आहेत, अशा 22 भाषांमध्ये 29 बोलीभाषांमध्ये, फ्रेंच, चिनी आणि बलुची अशा 11 परदेशी भाषांमध्ये आज आपल्याला माहिती असेल की देशा जगाच्या हेडक्वार्टरमध्ये सुद्धा आज मन की बात ऐकला जाणार आहे. आज अशा प्रकाराने खूप लोकप्रियता मिळवलेला संवादाचा हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळेच मोदीजी हे लोकांच्या मनामध्ये इतके बसले. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगून मी माझं बोलणं संपवेन. मी खूप प्रवास करत असतो, प्रवासामध्ये एकदा छोट्या गावामध्ये एका आजीबाईंनी मला हात केला लिफ्टसाठी, मी थांबलो तर त्या गाडीमध्ये बसल्या आणि माझा अहंकार त्याने उतरवूनच टाकला. काय करता बाबा म्हणे, तर म्हटलं तोपर्यंत मला वाटलं की मला खूप लोक मंत्री ओळखतात, तर मी म्हटलं नाही मी असं असं मंत्री आहे वगैरे. हां हां मोदीवाले का म्हणे, म्हटलं हो मोदीवाले. मग ते म्हणाले एक सूचना आहे बघा, बरेच दिवस माणूस शोधवतो मिळाला नाही. म्हटलं काय म्हणणं आहे, ते तुमचं ते कमळ चिन्ह बदला, जरा मोदी चिन्ह करा.
आत गेलं की आमच्यासारख्या बायकांना ते मोदी कुठलं कळतच नाही, त्यामुळे त्यांची आता कमळ चिन्ह बदलण्याची सूचना आहे. इतकं त्यांच्या मनात भाजप, पाटील, कमळ काही नाही, मोदी हे कोणाचं ऐकायला तयार नाही. तर अशा मोदींनी कितीतरी गोष्टी केल्या, जसं पद्मभूषण आणि पद्मविभूषण आदिवशीला चालायचा, आता नववशीला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं, त्यांची एजन्सी प्रवास करते. अंडरवर्षीची पद्मभूषण पद्मविभूषणची यादी पाहिलं तर चकित होता की कुठल्या तरी तमिळनाडूमधल्या काही छोट्या गावामध्ये भरतनाट्यमवर काम करणाऱ्याला मिळालं, त्यालाही कळत नाही की आपल्याला कसं मिळालं, त्याचं गाव कोणाला माहिती नाही. तर असा एक पराक्रम मोदीजी करतायत, त्यातलाच हा 100वा मन की बात आहे. मी अण्णाचं विशेष कौतुक करेन, कारण तो प्रत्येक गोष्टीला एक वेगळा संदर्भ जोडतो. तसं आज त्यांनी एखादा कार्यक्रम करायचा आहे, कारण प्रत्येक नेत्याला असा आग्रह धरला गेला की त्याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये किमान 100, आपल्याकडे 200 ठिकाणी होणार आहे, पण एक मोठा कार्यक्रम करा. तर तो अण्णांनी केला आणि त्याच्यामध्ये सावरकरांच्या हा जो पैलू सावरकरांचा प्रमुखपणे समाज प्रबोधनाची, म्हणजे अशी जनरल नाही, समाज प्रबोधनाची नाटकं त्यांनी जी लिहिली त्यातल्या गाण्यांचा राहुल देशपांडेंचा कार्यक्रम त्यांनी इथे आयोजित केला आहे. राहुल देशपांडेजींना मी स्टेजवर बसल्यानंतर एक प्रश्न विचारला की ही दैवी शक्ती आहे तुमच्या गळ्यातली की तुमची साधन आहे, तर त्यांनी ते नंबर असल्यामुळे म्हणाले दैवी शक्ती, पण ते त्याचं कॉम्बिनेशन आहे. दैवी शक्ती नुसती असून काय उपयोग आहे, साधनाच केली नसली असेल माझा हरित देईल खाटल्यावरती असं त्यांचं नाही आहे. त्यामुळे त्या साधनेतून त्यांचं गाणं ऐकताना मला मी खूप प्रसन्न होतो. कोल्हापूरला एकादशीला आम्ही अभंगांचा कार्यक्रम केला होता, कंटिन्युअस 3 तास ते अभंग म्हणत होते, आणि त्यामुळे मी हडपसरला जायला उशीर होईल अशी भीती असून एक गाणं ऐकून जाणार असल्यामुळे आम्ही ताबडतोब सगळेजण स्टेजवरून खाली येतो आणि गाणं सुरू करावं अशी विनंती करतो. पण खाली उतरण्यापूर्वी मुरली अण्णांना मी विनंती करणार आहे की दादांचा, आदरणीय दादांचा सन्मान या ठिकाणी करा, पुष्पगुच्छ आणि पुस्तक प्रदान करून, आणि त्याचबरोबर त्यांनी प्रदेश सरचिटणीस श्री रवीजी अनासपुरे यांचाही सन्मान आणि स्वागत या ठिकाणी करावं. पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन रवीजींचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे. सर्व मान्यवर समोर बसतील आणि एक दोनच मिनिटात, म्हणजे पडदा टाकत नाही होत, आम्ही दोनच मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत.
नमस्कार आणि या स्वरमंचावर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. क्रम थोडा वेगळा ठरवला होता पण आदरणीय दादांच्या इच्छेप्रमाणे आपण त्याच्यामध्ये बदल करतो आहोत आणि राहुलजींचं गाणं घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी सर्वप्रथम यंदाच्या वर्षी प्रथमच आपल्या सरकारने महाराष्ट्र शासनाने राज्यगीत म्हणून गरजा महाराष्ट्र माझा याचा कविवर्य राजा बढे यांनी हे गीत लिहिलेलं आहे. राजा बढे यांचं यांना आयुष्यात माझ्या मते त्यांच्या मृत्यूपश्चात सन्मान जर कोणी दिला असेल तर तो आपल्या सरकारने या दिलाय. कृपया लाईट चालू ठेवा, आम्हाला सगळ्यांचे चेहरे दिसायला हवेत, आम्हाला लोकांचे एक्सप्रेशन पाहिजेत. लाईट प्लीज चालू ठेवा, प्रेक्षागृहामधले लाईट चालू ठेवा. आणि त्यांचा कसा अपमान झालेला होता 1948-49 साली तेही मी तुम्हाला सांगेन, कारण तो अपमान सावरकरांच्यामुळे त्यांचा झालेला होता. तोही किस्सा मी तुम्हाला सांगेन. सरकारने, भारत सरकारने केलेला अपमान होता आणि त्याला संगीत दिलंय श्रीनिवास खळे यांनी. शाहीर कृष्णराव साबळे यांच्या स्वरामधलं हे अजरामर गीत आता आम्ही समूह स्वरात सादर करतो आहोत आणि त्यानंतर राहुलजींचं नाट्यपद आपण ऐकूया. हॅलो. हॅलो हॅलो, चेक. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, धडीच्या तट्टानाया तट्टानाया, भीम धडीच्या तट्टानाया, यमुनेचे पाणी पाझा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा, जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. उद्या आपण सगळेजण पुन्हा एकदा जय महाराष्ट्र करणारच आहोत, पण त्याच्या आदल्या दिवशीच आपण सर्वजण एकमेकांना जय महाराष्ट्र करूया. मंडळी, सावरकर हा विषय कदाचित 1937-40 साली हा हिंदूंच्या गरजेचा होता,
पण आज 2023 साली तो जगाच्या गरजेचा झालेला आहे आणि तो जगाच्या गरजेचा आहे हे प्रामुख्याने आपल्या मनावरती कुणी बिंबवलं असेल या चित्रावरचं पटल दूर कुणी केलं असेल तर ते आदरणीय मोदीजींनी केलंय. तुम्हाला आपल्याला कळणारही नाही त्यांनी कधी केलंय ते, पण त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार प्रतिसाद देऊया की त्यांनी आणि भारतीय जनता पक्षाने सावरकर हा विषय फार चांगल्या रीतीने पुढे आणला. उपेक्षितांना योग्य न्याय देण्याची भूमिका मोदीजींनी मांडली आणि म्हणूनच या देशाची जर एकसंधता स्वातंत्र्योत्तर काळात टिकून जर कुणामुळे राहिली असेल किंवा राहणार असेल तर इतिहासात नोंद होईल ती फक्त मोदी यांच्या नावाची होईल हे मात्र आपण कधीही विसरता कामा नये. आणि म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे जे गुण त्यांच्याजवळ होते ते सगळे गुण मोदीजींच्या जवळ आहेत हे एक निरीक्षणाचा भाग आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. मोदीजी मन की बात करतायत, तो संवाद साधतायत, तो संवाद साधण्याची कला ही सावरकरांजवळ होती. सावरकरांच्या भाषणाला लाखांनी गर्दी जमायची. सावरकरांचा आवाज फार सुंदर नव्हता पण तरी देखील त्यांचे विचार इतके प्रखर होते की त्यांनी दिपून जाऊन लाखो लोक व्याख्यानाला त्यांच्या जमत असत. त्यांना ब्रिटिशांनी स्थानबद्धतेमध्ये ज्यावेळी सोडलं, रत्नागिरीला आणून ठेवलं, त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी नाट्यप्रपंच मांडला कारण लोकांपर्यंत पोचायची त्या काळची भाषा संगीत नाटक होती. आणि म्हणून त्यांनी संगीत नाटकं लिहिली, संन्यस्त खड्ग, उत्तर क्रिया, नंतर गौतम बुद्धावरती बोधिसत्व म्हणून त्यांनी लिहायला सुरुवात केली होती पण ते नाटक अर्धवट राहिलेलं आहे त्यांचं. आणि उशाप, उशाप म्हणजे जातीयतेच्या शापातून हिंदू धर्माला मिळालेला उशाप म्हणून उशाप हे नाटक, ही तीन नाटकं लिहिली. संन्यस्त खड्ग नाटकामध्ये अहिंसेच्या भूमिकेच्या अतिरेकांनी काय घडतं, इतिहास काळात बुद्धाच्या काळात काय घडलं त्याचं चित्रण त्यांनी दिलंय की अहिंसेच्या नादी लागून अनेक राज्यांनी भारतवर्षातल्या देशांनी आपली सैन्य बरखास्त केली आणि त्यानंतरच भारतावर परकीय आक्रमणं सुरू झाली आहेत हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच सावरकरांनी सांगितलं की ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी मला किमान 1 करोड हिंदूंची सेना हवी, प्रशिक्षित सेना हवी हे त्यावेळी त्यासाठी सांगितलं होतं. त्याचं प्रतिपादन ज्या नाटकातलं आहे त्या नाटकामधलं हे पद आहे, अर्थात हे एका प्रेमप्रसंगातलं पद असेल पण तरी देखील सावरकरांचे शब्द आहेत आणि राहुलजींच्या तोंडून आपण ऐकतो आहोत. पंडित डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी जे प्रगाढ ज्ञान त्यांचं रसिकांसाठी खुलं केलं, विवेचन केलं, त्याच्यातलं हे एक रत्न आहे, ऐकूया. शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या शत जन्म शोधिताना आ, 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 आ,
जेव्हा पडे प्रियाशी, जेव्हा पडे प्रिया एक आजी गाठी सुख साधना युगांची, 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 सिद्धीस अंती गाठी, सिद्धीस अंती गाठी, सिद्धीस अंती गाठी, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना। सुटोनी सखी हातचा सुटोनी, सखी हातचा सुटोनी, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शत आरती व्यर्थ झाल्या, शत आरती व्यर्थ झाल्या, शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या, शत सूर्य मालिकांच्या, दीपावली विझाल्या, दीपावली विझाल्या, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना।
अरे मागच्याला तुम्ही घड्याळ दिलं होतं मला. थँक्यू, थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. सगळ्यांसाठी कॅडबरीचा खाऊ त्यांनी आणलेला आहे. कार्यक्रम झाल्यावर आम्ही तो खाऊच. तुमच्यातले नगर, तू रागावलायस का माझ्यावर? तुलाही देईन मी कॅडबरी नंतर. आपण विषयाकडे वळूया. चंद्रकांत दादांना पुन्हा एकदा धन्यवाद. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांना निरोप देऊया. पुढच्या गीताकडे आपण जाऊया. मंडळी, सावरकरांनी नेहमीच आग्रह धरला. सावरकरांचं खरं सांगायचं तर हिंदुत्व हे हिंदूंनाच प्रथम जास्त कळलं नाही की नेमकं हिंदुत्व म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे. पुढच्या गाण्यांच्या मध्ये जसजसा विषय येईल तसतसं मी सांगत जाईन. मला फार वेळ नाही आहे आज उपलब्ध या ठिकाणी, कारण सगळी गाणी आधी संपवायचीत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जेवढा वेळ राहील तेवढा बोलेन. परंतु जो आपण भोंगळपणा गौतम बुद्धांच्या काळापासून केला की सैन्य दलाच्या बरखास्ती करा, शौर्याला नाही नकार द्या आणि अहिंसा म्हणजे एक शक्ती आहे, एक ताकद आहे वगैरे वगैरे, ही गोष्ट जरी खरी असली तरी ती वैयक्तिक जीवनात आचरणाची गोष्ट आहे, राष्ट्रीय जीवनात आचरणाची नाही. हे सावरकरांनी सांगितलं की अहिंसा पाळा तुम्ही तर ती तुमच्या वैयक्तिक आयुष्यात पाळा. राष्ट्रीय जीवनात अहिंसा नाही जाणार. उद्या जर सैनिक म्हणला की मी अहिंसक आहे, मी गोळी झाडणार नाही, तर काय उपयोग आहे त्याचा? हे झालेलं आहे. राजस्थानमध्ये मुसलमान आक्रमकांनी गायींचे कळप पुढे सोडले आणि त्याच्या मागणं सैन्य आली. जर आपल्या हिंदू सैनिकांनी गायींचा कळप कापला नाही किंवा मारला नाही किंवा बाजूला केला नाही, स्वतः मेले, परिणाम काय झाला? हे सावरकरांना सांगायचं होतं. ते हिंदुत्व होतं की हिंदुत्व म्हणजे आपला धर्म हा प्रथम आणि त्यानंतर बाकी काही. धर्म टिकला तर तुम्ही टिकणार आहात, धर्म असेल तर तुमचं राष्ट्र आहे. हे सावरकर सातत्याने सांगत होते. आणि म्हणून जो भोंदूपणा किंवा एक भोळसरपणा, एक मूर्खपणा खरं सांगायचं तर स्वच्छ भाषेमध्ये आपल्या आचरणामध्ये आलेला होता या विविध तत्वांनी, त्याच्यावरती प्रहार करणारा किंवा त्याच्यावरती सूचना करणारं फारसं माहीत नसलेलं पण एक अतिशय बोधप्रद असं गीत आता आपल्या समोर आम्ही सादर करतो आहोत. या ठिकाणी प्रसेनजीत हे पद आपल्यासमोर सादर करतील. हॅलो हॅलो. मल मल त्यजुनी वलवल चित्ती हल हल के पटका वरता.
आर्य बंधु हो उठा उठा का मठा सारथी नटा सदा आर्य बंधु हो उठा उठा का मठा सारथी नटा सदा जी मेले हरुनी मेला तुम्ही तरी कोण रणे केले धन जी मेले हरुनी मेला तुम्ही तरी कोण रणे अरे अपन जी पूर्वी हो तो सकल कलांची ठाण अरे अपन जी पूर्वी हो तो सकल कलांची ठाण आर्य बंधु हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा आर्य बंधु हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा भरत भूमिचा कुशी दीपते कलंक आता आम्ही पहा भरत भूमिचा कुशी दीपते कलंक आता आम्ही पहा जगभर भरुनी उरला होता नुरलाता व्यापारा जगभर भरुनी नुरला होता नुरलाता व्यापारा आर्य बंधु हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा आर्य बंधु हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा जनी जाओ सांग प्रकाशो रवि थोर वरावयाला रत्न पटाला कसे आर्य ते चरण घोर वरावयाला रत्न पटाला करो आर्य ते रण घोर आर्य बंधु हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा आर्य बंधु हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा आर्य बंधुना सार्थक हो कविता रूपी मालार्पी आर्य बंधुना सार्थक हो भक्ता करवी मन देवासी सेवायासी अर्पण हो भक्ता करवी मन देवासी सेवायासी अर्पण हो आर्य बंधु हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा आर्य बंधु हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा आर्य बंधु हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा। वैचारिक जागृती हा सावरकरांचा आवडीचा विषय होता। सावरकर काही तुम्ही जर सावरकरांचे फोटो पाहिले असतील इतरांच्या बरोबरीचे तर लक्षात येईल की काही ताकदीने खूप भव्य दिव्य असे काही पहलवानी थाटातले नव्हते, अतिशय कृश छोटे बुटके, पण ताकद आत्म्याची ताकद विचारांची ताकद प्रचंड होती आणि ही ताकद त्यांना मिळाली होती ती छत्रपती शिवाजी राजांपासून। मी नेहमीच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांना भक्त करोडो मिळाले पण गेल्या शतकाच्या आधी अनुयायी फक्त दोनच मिळाले। भक्त आणि अनुयायी यात फरक आहे। भक्ती करायला स्वतःचं काही घालवायला लागत नाही। भक्ती केली एकदा विश्वास टाकून मोकळं झालं की गप्प बसायला भक्त मोकळा असतो। तुम्ही माझ्यासाठी काहीतरी देवा करा ही भक्ताची भूमिका असते आणि अनुयायी त्याला म्हणतात की जो त्याच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी जे वर्तन केलं त्याच्या एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्याला अनुयायी म्हणतात। आणि असे दोनच अनुयायी मिळाले शिवाजीराजांना, एक म्हणजे थोरले बाजीराव पेशवे आणि दुसरे म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांचं चरित्र पाहिलं आणि शिवचरित्रातले प्रसंग पाहिले तर तसेच्या तसे तुम्हाला दिसतील। आग्र्याहून सुटकेचा प्रसंग आणा आणि मार्सेलिस बंदरातली उडी आणा, प्रसंग जसेच्या तसे तुम्हाला सापडतील। छत्रपती शिवरायांनी मुसलमानांच्या किल्ल्यांवर आक्रमण केल्यानंतर त्यांचा परत हल्ला होऊ नये, त्यांची भूमिका सॉफ्ट व्हावी म्हणून अनेक माफीपत्र पाठवली होती।
औरंगजेबाला पाठवलं, शहाजहानला पाठवली, सगळ्यांना पाठवली, कोणाकोणाला नाही पाठवली, एवढी माफीपत्र पाठवली होती शिवाजी राजांनी. सुरत लुटल्यानंतर सुद्धा पाठवलं, सुरत लुटल्यानंतर पाठवलं औरंगजेबाला पत्र की आम्ही तुमच्यावर कुठलाही हल्ला केलेला नाही, आम्ही फक्त तुमच्या हल्ल्यामुळे आमचं झालं होतं तेवढं नुकसान घेतलेलं आहे, बाकी आम्ही हल्ला काही तुमच्या राज्यावर केलेला नाही, आणि काही असेल तर तुम्ही संभाजी राजांना तुमच्या सेवेत ठेवून घ्या, मी तुमचा चाकर आहेच वगैरे वगैरे अशी कितीतरी पत्र सापडतील, ते सावरकरांनी पुढे केलं. हे लक्षात घ्या, म्हणजे सावरकर हे खरे अनुयायी होते हे आपल्या लक्षात येईल. ज्या शिवरायांमुळे हिंदू धर्म टिकला, शिवाजी राजांच्या काळात असलेला कविराय भूषण म्हणतो, अगर शिवा न होता, जर शिवाजी नसता, अगर शिवा न होता तो सबकी सुन्नत होती, जर शिवाजी राजा झाला नसता तर सगळ्यांची सुनता झाली असती. हे लिहिणारा कविराय भूषण आणि त्याचे शब्द त्याच्याहून प्रखर पद्धतीने मांडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. शिवरायांची आरती जर कुणी लिहावी ना तर ती अशा क्रांतिकारकांनीच लिहावी, प्रेमगीत लिहिणाऱ्या कवीला ते शक्य होणार नाही. आणि आपल्या समोर सादर करणारी जी मुलगी आहे ती भाग्यवान मुलगी अशासाठी आहे, सावनी रवींद्र, तिचा आजोळ आहे रत्नागिरीला पटवर्धनांकडे, की ज्या घरात स्थानबद्धतेत सावरकर राहत, ज्या आजोळी राहत होते. ऐकूया आपण तिच्याकडून. Thank you.
मंडळी पुढच्या गीताकडे वळण्यापूर्वी आपण सगळेजण एका घटनेचा या ठिकाणी आनंद व्यक्त करतो आहोत की आजची मन की बात हा कार्यक्रम ऐकण्यासाठी जवळजवळ 200 दिव्यांग अंध बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मोदीजींबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचं आपण स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी. आणि पुढच्या गीताकडे किंवा पुढच्या अभिवाचनाकडे आपण वळूया. मगाशी मी सांगितलं की सावरकरांनी 3 नाटकं पूर्ण आणि 1 अर्धवट अशी 4 नाटकं लिहिली. आपल्याकडे आजही आपण एखाद्याचा पराभव झाला किंवा पतन झालं की पार माझं पानिपत झालं म्हणतो किंवा पार त्याचं पानिपत झालं असं म्हणतो. पानिपत हा शब्द आपणच पुण्याकरांनी हिंदूंनी महाराष्ट्रांनी पानिपत हा शब्द पराभवाचं प्रतीक म्हणूनच केलेला आहे. आपल्याला हे नंतर कधीही कळलं नाही किंवा माहीत नाही की या पानिपताचा 10 वर्षानंतर पेशव्यांनी इतका सूड उगवला की सगळ्या परदेशातल्या अभ्यासकांनी सुद्धा लिहून ठेवलंय की पानिपत पेशवे हारले असं म्हणणारी लोक मूर्ख आहेत म्हणले. पानिपताच्या युद्धात जरी सकृत दर्शनी पेशव्यांचा पराभव झालेला दिसला तरी त्या युद्धानंतर एकही मुसलमान आक्रमक भारताची सीमा ओलांडून भारतात आलेला नाही. हेच बरोबर आहे, शिवाजी महाराजांचं सूत्र आहे. हे सूत्र राबवलेलं होतं पेशव्यांनी, बाजीराव साहेबांनी, त्यांच्यानंतर माधवरावांच्या काळामध्ये ते राबवलं गेलं. थोरले माधवराव पेशवे त्यांच्या काळात राबवलं गेलं आणि त्यावेळी इतकी हानी झाली म्हणजे पहिल्या पानपताच्या दिवशी देखील एकेका दिवशी 75,000 गिलचा आणि पठाण मराठ्यांनी कापून काढलेला आहे. 75,000 एका दिवसामध्ये एवढे कापलेले आहेत. नशीब त्यावेळेच्या मराठ्यांना अहिंसा वगैरे काही माहीत नव्हतं हे बरं झालं, नाहीतर हे केलं नसतं त्यांनी, ते मेले असते. त्यांना संदेश देणाराही त्यावेळी कुणी नव्हता की धैर्याने मरणाला सामोरे जा पण त्यांना वाईट म्हणू नका, त्यांना काय वाटेल, त्यांच्या दाढीला काय वाटेल असं सांगणारा एकही नेता आपल्याकडे त्यावेळी नव्हता. हे फार बरं झालं. म्हणूनच आपण पानपत हा शब्द वेगळ्या अर्थाने घेतला पाहिजे कारण पानपताचा सूड आपण उगवलेला आहे. अब्दाली परत हिंदुस्थानात पाऊल ठेवू शकला नाही, बंगश वगैरे सगळे मारले गेले इथे, परत पेशव्यांनी पुन्हा तिथे गेले आणि पुन्हा मारून काढले. हे आपण विसरून जातो आहोत. पेशवे म्हणजे पद आहे. आज आपण नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणतो, पाकिस्तानामध्ये मोदींना हिंदुस्थान का पेशवा असंच म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, पेशवा म्हणजे पंतप्रधान पद आणि पंतप्रधानांनी तो सूड उगवायचा असतो. नशिबानी आज 75 वर्षांनी सावरकरांचा अंश आपल्याला इथे कुठेतरी जन्माला आलेला पुन्हा दिसतो आहे. ऐकूया आपण त्यांच्या उत्तरक्रिया या पानपताचा सूड या विषयावरच्या नाटकातला एक अतिशय सुंदर प्रसंग. कविता मेहेंदळे आणि संजीव मेहेंदळे हे दोघं जण आपल्यासमोर सादर करत आहेत. यामध्ये 3 पात्र आहेत, माधवराव पेशवे, पहारेकरी आणि माधवरावांना भेटायला आलेली एक वेडी बाई. त्यातली 2 पात्र माधवराव आणि पहारेकरी हे मी सादर करणार आहे आणि वेडीची भूमिका कविता मेहेंदळे सादर करतील. माधवराव म्हणतात, पहारेकरी, दरवाजा बाहेर कसला गलका होत आहे? काही विशेष नाही सरकार, एक येडी 4-5 दिवस येते, भिक्षा घातली तरी न घेता आत घुसण्यासाठी त्रागा करते. भिक्षा घातली तरी न घेता वाड्यातच घुसू पाहते, काय म्हणणं काय तिचं? आता खुळीस ती सरकार. ती म्हणते, या शनिवार वाड्याचा धनी कोण? तो मला हवाय. देवानं म्हणे स्वप्नात येऊन तिला सांगितलंय की त्या शनिवार वाड्याच्या धन्याची एकदा चांगली कान उघाडणी कर म्हणून. अहो हसते काय, रडते काय, किंचाळते काय,
कुठून आली, कुठे जाणार, कोणाची आहे ह्याची तिला स्वतःला शुद्ध नाही सरकार. देव जाणे. आपण रूप, रंग, भाषा यावरून दिसतीये कोण्या चांगल्या घराण्यातली बाई असावी असं बोलवा तिला. आत तिची वेडी गंमत पाहण्याची आम्हाला एक वेडी लहर आली. बाई, बाई सरकार बोलावत्यात, या या बाई, तुम्हाला काय हवंय? तूच हवायस मला. स्वप्नात दिसलास ना तसाच, अगदी तसाच. काय रे, या शनिवार वाड्याचा धनी तूच ना रे? नाव, नाव काय तुझं? नाव, तुझं नाव? माझं नाव माधवराव पेशवे पंतप्रधान. पेशवे माधवराव? तुझ्या वडिलांचं नाव काय रे? श्रीमंत बाळाजी पंत अर्थात नानासाहेब पेशवे. त्यांच्या वडिलांचं? बाजीराव बल्लाळ पेशवे. त्यांच्या वडिलांचं? बाळाजी विश्वनाथ पंत भट. भट हेच पुढे पहिले पेशवे झाले. भट, म्हणजे तू मूळचा भटच आहेस तर. हो, झालं माझं काम. औ भटजी बुवा, मला पेशव्या बिशव्यांशी काहीच काम नाही. तुझ्यासारखा भटजीच हवाय मला, कारण एक उत्तर क्रिया करायची मला. होय होय, उत्तर क्रिया. त्यासाठी भट हवाय मला, भट. बाई, कोणाची उत्तर क्रिया करायची तुम्हाला? नीट शांत होऊन सांगा मला. अरे कोणा कोणाची उत्तर क्रिया म्हणून सांगू रे तुला. शनिवार वाड्याचा जो धनी आहे तोच भट बोलाव आणि आमची उत्तर क्रिया कर, तरच आमच्या अंतराळात तळमळणाऱ्या आत्म्यांना, अतृप्त आत्म्यांना उत्तम गती मिळेल. असं पानपतात पडलेले सहस्त्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात. ते बघ माझे पती, तो बघ माझा तरुण तनय झुंजत पडले बघ रे रणात. ती बघ माझी मुलगी. अगं माई ग, घायाळ केली रे तिला, रक्त बंबाळ केली त्या राक्षसांनी. त्या माझ्या पतीची, मुलाची आणि माझ्या मुलाची रे. तुझ्या काकांची उत्तर क्रिया. काय, आमच्या काकांची? भाऊसाहेबांची उत्तर क्रिया? होय, त्यास तुझ्या चुलत्याची, तुझ्या बापाची आणि तुझ्या भावाची, विश्वासरावाची उत्तर क्रिया. दचकतोस काय असा? आणखी ऐक. काय ग, माझ्या पायात काय पोचलं पुन्हा? काचा? हो काचाच. ऐक ग आई, पाऊल टाकावं तिथं पिसलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीक पडलाय रे, ढीक. घरोघर बांगडी फुटली रे. ते तुकडे पायात बोचून बोचून रक्त बंबाळ झालंय माझं हृदय. भटा, मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तर क्रिया करायची. त्या लाखो लोकांची नावं तुला एक एक म्हणून कशी सांगू रे? मग त्या लाखो लोकांचं एकच नाव, पानिपत. मला पानपतची उत्तर क्रिया करायची आणि त्या पानपतच्या उत्तर क्रियेचा भट आहेस तू. बाई, तू कोण, कुठली वेडी आहेस की शहाणी आहेस ते काही कळत नाही, पण जर तू खरोखरच वेडी असशील तर तुझं हे वेड या आमच्या पेशवाईतल्या सगळ्या शहाण्यांच्या शहाणपणापासूनही अधिक शहाण आहे यात मात्र शंका नाही. निदान ज्या राज्य बुडाऊ वेडानं आमच्या दादासाहेबांना आणि सखाराम बापूंना आजकाल पछाडलंय, त्या वेडापेक्षा जर हे तुझं पानपतच्या उत्तर क्रियेचं वेड त्यांना पछाडेल ना, तर किती बरं होईल. बाई, बाई पानपत झालं त्याच दिवसापासून मलाही तुझ्या याच वेडानं पछाडलेला आहे, पण काय करू? आमच्या काकांसारख्या शहाण्यांच्या वेडांची वेडी माझ्या पायात ठोकली गेल्यानं मी आजवर पंगू होऊन पडलोय, पण आता ती बेडी मी तोडणार आहे. पानपतची उत्तर क्रिया मी करतो, तू काळजी करू नकोस. जा जा आणि तुझ्या नातेवाईकांची उत्तर क्रिया ती तेवढी व्यवस्थित कर. जा,
तुला काय हवं नको ते साहित्य अगदी दर्भ सुद्धा आमचे कोठियेवाले पुरवतील तुला. दर्भ? वेड्या, मला दर्भ नकोयत, दळभार हवे, दळभार. एका व्यक्तीच्या उत्तर क्रियेला दर्भ पुरतात, पण पानपटच्या उत्तर क्रियेला दळभार लागतात. दळभार, दर्भ नव्हेत वेड्या. या आमच्या भज्जी बुवांना अजून उत्तर क्रियेचा अर्थच नाही कळलेला. काय रे, दिल्ली पानपत पुण्याच्या कोणत्या दिशेला आहे रे? उत्तरेला. तर मग त्या उत्तर दिशेला जिंकण्याची जी क्रिया, ती उत्तर क्रिया. आणि त्या राक्षसांच्या हातून ती उत्तर जिंकून घेताना जे जे रणी झुंजले आणि पडले, त्यांचं अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करणं म्हणजे पानपटची उत्तर क्रिया करणं रे. वेड्या भटा, आता आलं का ध्यानात? बाई, बाई तुम्ही स्वतः होतात का त्या पानपटच्या झुंजीत? मला काय विचारतोस, या माझ्या केसांना विचार. पिशाच, पिशाच रे पिशाच. ते बघ, ते राक्षस मला आणि माझ्या मुलीला केस धरून फरफटत ओढत नेतायत रे, ओढत नेतायत. बघ बघ माझे हे रक्ताळ काही ठणका. बघ बघ हे तुडवलेले, तुटलेले, विस्कटलेले केस. विचार त्यांना मी कुठे होते ते. चल भटा, उत्तर क्रियेचं साहित्य जुळवता. वाजवा रे, रणढोल वाजवा. फुंका, रणशिंग फुंका. चेंदा त्या पिशाच्यांना, चेंदा. हा 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 नजीब, हा सादुल्ला, हा हफीज आणि हा बंगश, त्यांची हडकं द्या मला आधी. त्या समिधा, मी आग आणि तू, तू भट, उत्तर क्रिया करणारा भट. जमला बेहतर, चांगला जमला. या वेडाचा आनंद काय सांगू तुला. भट मिळाला मला, भट, उत्तर क्रिया करणारा भट. साऱ्या गावभर नाचत फिरत आनंद साजरा करणार आहे मी. वाजवा रे रणवाद्य, वाजवा जोरात. पद पानपद तुमची आमची गेली पद. पातशहा हिंदूशहा घ्या, घ्या सूड. साप विंचू मुंगूस पाल, मराठ्यांनो करा वार. मोगलांची तोडा ढाल, घ्या घ्या सूड. दिल्लीच्या बादशाहीच पाडा रणा धूड. घ्या भाऊचा सूड, विश्वासाचा सूड, पानपताचा सूड. हीच उत्तर क्रिया. घ्या घ्या सूड, हीच उत्तर क्रिया. हीच उत्तर क्रिया. मंडळी स्वातंत्र्यवीर, पुढचं नृत्य गीत आहे, त्यामुळे इथे काही बदल करायचा आहे का? साऊंडवाले स्टेजवरती सावरकर म्हणले की एक गीत आपल्या सर्वांचं पाठ असतं. आपण गर्भात असल्यापासून ऐकलेलं हे गीत आहे आणि त्यांनी आजही एक पवित्र आणि उदात्त आक्रमक अशी मानसिकता आपली तयार होते. ते गीत आपल्या समोर सादर करणार आहे नुपूर दैठणकर आणि तिच्या सहकारी कलाकार जुईली कुलकर्णी, अनुजा कुलकर्णी, इशिता वैद्य, भारवी मुळे. या सादर करतायत जयोस्तुते. साऊंड ट्रॅक. Mama, no.
सिंहास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवते वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवते वामहं यशोयुतां वन्दे Thank you.
तरंजिते तू जन पूजिते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते तुझ साखी मरण से जनन तुझ वीर जनन से मरण तुझ सकल चरा चर चरण चरा चर चरण श्री स्वतंत्रते स्वतंत्रते जयोस्तुते श्री महन् मंगले शिवात्मदे शुभदे स्वतंत्रते भगवते स्वामहं यशोयुतां वन्दे क्या बात है। मॉनिटर्स पुन्हा जागच्या जागी जाऊ दे। मंडळी, सावरकरांनी हिंदूंना काय दिलं? सर्वात पहिलं म्हणजे हिंदू म्हणून घेण्यात अभिमान आहे, गर्व से कहो हम हिंदू है याचं व्यवहारातलं उदाहरण म्हणजे सावरकर। ते म्हणतात की हिंदू हे हिंदुस्थानचं हृदय आहे, थोडक्यात हिंदुस्थानात हिंदू नसतील तर हिंदुस्थान हा प्रेतवत आहे असं सावरकरांना सांगायचं। आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर, आणि हे राष्ट्रांतर थोपवण्याचं काम, हिंदूंच्या खच्चीकरणाचं काम जवळपास 800 वर्ष म्हणजे बाबराच्या नंतरच्या काळापासून ते ब्रिटिश काळापर्यंत, फक्त ब्रिटिश काळापर्यंत नाही तर 2014 सालापर्यंत हिंदूंच्या खच्चीकरणाचा प्रयत्न होत होता। तो प्रयत्न थांबवण्यातले जे महत्त्वाचे शिलेदार होते ते छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, स्वातंत्र्यवीर सावरकर, नरेंद्र मोदी अशी ही यादी आपल्याला सांगता येईल। पण या शिवरायांचं सावरकरांनी केलेलं जे ज्वलज्ज्वाल असं व्यक्तिमत्व आहे, व्यक्तिचित्रण आहे, ते यानंतर आपण सावनीकडनं ऐकूया। शत्रुचा झुलवी जी युक्ति कूटनीति खलासी बुढ़वी जी
शक्ति बलोन्मत्ता सपजतळी तुडवी शुद्धि हे तुझी करवी राहुदे प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा मंडळी विजय असो आपल्याला अजून 10 मिनिटं आहेत कारण त्यानंतर मन की बात आपल्याला ऐकायचं आहे त्यामुळे मी जास्त आता न बोलता वेगाने कार्यक्रम पुढे नेतो मगाशी मी सांगितलं राजा बढे मुंबई आकाशवाणी केंद्रावरती नोकरीला होते त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ने मजसीने स्वरबद्ध केलं सरकारी वाहिनीवरती म्हणून नेहरूंच्या गव्हर्नमेंटनी त्यांना नोकरीतनं काढलेलं होतं मी सांगितलं की त्यांचा जो अपमान केला तो अपमान त्यांचंच गीत महाराष्ट्र राज्य गीत म्हणून आपण स्वीकारलं आणि तो अपमान आपण धुवून काढलेला आहे कविवर्य राजा बढे यांचा ते गीत त्यांनी रेकॉर्ड केलं होतं ते सावरकरांचं गीत आता आपण ऐकतो आहोत ने मजसीने परत मातृभूमीला ब्राइटनच्या किनाऱ्यावरती 1909-10 सालाच्या दरम्यान सावरकरांनी हे गीत लिहिलेलं आहे सागरा प्राण तळा
एखाद्या व्यक्तीवरती एखाद्या राष्ट्राने किती अन्याय करावा याला काही मर्यादाच असू शकत नाही. सावरकरांचं हिंदुत्व कशासाठी होतं सांगतो तुम्हाला. 42 साली जेव्हा व्हॉइस रॉयनी त्यांना बोलवलं होतं चर्चेसाठी हिंदूंचा प्रतिनिधी म्हणून, त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की जेवढे टक्के मुसलमान आहेत तेवढे टक्केच प्रदेश त्यांना देण्यात यावा. आधी त्यांची मागणी भारत पाकिस्तानची निम्मी निम्मी फाळणी व्हावी असं होतं आणि त्याला काँग्रेस तयार झालेली होती. काँग्रेसनी फार फार तर 10% अजून डिस्काउंट मागितला, 40%ला काँग्रेस तयार झाली होती. सावरकर म्हणले नाही, ते जर 15% असतील तर 15%च भूमी त्यांना मिळाली पाहिजे आणि 15%च प्रतिनिधित्व संसदेत त्यांना मिळालं पाहिजे, त्यापेक्षा जास्त नाही. ही टक्केवारी सावरकरांनी प्रथम मांडलेली आहे, लक्षात ठेवा. सावरकरांच्या डोक्यात आलं, काँग्रेसच्या डोक्यात हे कधीही आलं नाही, किंवा आलं असेल तरी त्यांच्या मनातला भाव वेगळा होता, मनातला हेतू वेगळा होता, त्यामुळे त्यांनी ते कधी दर्शवलं नाही. सावरकरांनी त्याच्यासाठी व्हॉइसरॉयशी संपूर्णपणे भांडले आणि त्यांना सांगितलं की हे असंच होईल. आणि त्यानंतर त्यांनी बाहेर येऊन पहिलं जर काय आवाहन केलं असेल तर ब्रिटिशांना दुसऱ्या महायुद्धात मदत करण्यासाठी हिंदू तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने सैन्यामध्ये जावं. आणि त्याचवेळी गांधींनी असं सांगितलं की ब्रिटिशांना अडचणीत आणण्यासाठी सैन्यामध्ये जाऊ नये हिंदू तरुणांनी. आणि सावरकरांनी सांगितलं सगळ्यात जास्त हिंदूंनी आत्ता सैन्यात भरती होण्याची गरज आहे. त्याच्यावर सावरकरांना लोकांनी विचारलं की तुम्हाला लोक रिक्रूटवीर म्हणतायत स्वातंत्र्यवीरच्या ऐवजी. सावरकर म्हणले ते म्हणू देत पण माझ्या देशाचं हित त्यात आहे. ते म्हणले कसं काय, ते म्हणले ब्रिटिश आज ना उद्या जाणारच आहेत. ते गेल्यानंतर किंवा हे महायुद्ध आज ना उद्या संपणार आहे. आज ब्रिटिश त्यांची गरज म्हणून सर्व तंत्रज्ञान शस्त्रज्ञान आपल्याला द्यायला तयार झाली आहेत. उद्या युद्ध संपल्यावर संगिनीचं टोक कोणत्या दिशेने वळवायचं ते आपल्या हातामध्ये असतं. हे सावरकरांनी सांगितलं आणि त्यानंतर जवळजवळ 60-70% पर्यंत हिंदूंची संख्या सैन्यामध्ये झाली. आणि म्हणून केवळ आज हिंदुस्थानाचं जे सामरिक सामर्थ्य आपल्याला दिसतं आहे याचं मूळ सावरकरांच्या विचारामध्ये हे लक्षात ठेवा. आज जी प्रत्येक गोष्ट नरेंद्र मोदीजी करतायत ह्याचं बीजारोपण हे सावरकरांनी 42 साली केलेलं आहे. शास्त्रावर त्यांची नितांत भक्ती होती. त्यांच्यावरचा एक आक्षेप असतो की गायीला कापा म्हणून त्यांनी सांगितलं, तसं नाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं की गाय आडवी येऊन जर तुमचं राष्ट्र मरणार असेल तर कापा, पण याचा अर्थ गायींचे कत्तलखाने सुरू करा असं नाही. कत्तलखान्याच्या विरोधात सावरकरांनी देखील आंदोलन केलेलं आहे. कत्तलखान्यांच्या विरोधात हे आपल्याला कधीही सांगितलं जात नाही की त्याच्या विरोधात आंदोलन त्यांनी केलेलं आहे. गायीचा आपल्या देशाच्या अहितासाठी वापर होत असेल तर तिची कापायला हरकत नाही, तिला मारून पुढे जायला हरकत नाही, एवढंच त्यांचं त्याच्या मागचं म्हणणं होतं. आणि जो माणूस म्हणतो की मी मेल्यानंतर विद्युत दाहिनीत माझं प्रेत टाकून द्या, काही उपचार विपचार करत बसू नका, मी मेल्यावर राहिलंय काय, असं सावरकर म्हणत होते, ते प्रतिगामी किंवा जातीय विचारांचे म्हणून त्यांच्यावर शिक्का मारला. आणि मी मेल्यावर माझी राख देशातल्या सगळ्या नद्यांमध्ये टाका म्हणणारे आधुनिक झाले. हा जो विरोधाभास आहे, हा जो विरोधाभास आहे तो आपल्या समाजाने लक्षात आणला पाहिजे, घराघरामध्ये पोचला पाहिजे. आपण सावरकरांनी आपल्याला सगळ्यांना ते वाक्य माहिती आहे म्हणून मी सांगत नाही की ज्यावेळी त्यांना 2 काळ्या पाण्याची शिक्षा झाली त्यावेळी न्यायालयात सावरकर हसले तर ते म्हणले तुम्हाला भीती नाही वाटत का, तुम्हाला 50 वर्ष अंदमानाची शिक्षा झाली आहे. द्रष्टे पण त्याला म्हणतात
की सावरकर त्यावेळी म्हणले, अहो 50 वर्ष तुमची सत्ता टिकली तर ना इथे मला कसली शिक्षा देणार आहात तुम्ही म्हणले. आणि ते खरंच ठरलं, 50 वर्ष सत्ता टिकली नाही. गाण्याची तयारी होते तोपर्यंत तुम्हाला अजून दोन गोष्टी, सावरकर विनोदी देखील होते हे लक्षात घ्या. सावरकर विनोद देखील चांगला करायचे आणि तो राजकीय विनोद असेल तर फार भारी होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नागगोरे, एस एम जोशी या समाजवादी धुरीणांनी सावरकरांचा सत्कार केला आणि त्याच्यामध्ये ह्या आगीला बोट लावायचं धाडस त्यांनी केलं. ते म्हणले की आम्ही हा सत्कार करतोय तो जातीय निर्मूलन करणाऱ्या 1930 सालच्या सावरकरांचा करतोय, आत्ताच्या सावरकरांचा नाही, असं त्या सत्कारात त्यांनी विधान केलं. त्या सत्काराच्या भाषण प्रसंगी बोलताना सावरकर तोपर्यंत शांत होते, ते म्हणले की फार चांगली गोष्ट आहे, यांनी 30 सालच्या सावरकरांचा सत्कार केला. ते म्हणले 30 सालचे सावरकर कळायला यांना 54 साल उजाडावं लागलं. आता 54 सालचे सावरकर कळायला आणखीन 30 वर्ष जातील, माझी थांबायची तयारी आहे म्हणून. हे उत्तर एक त्यांचं प्रसिद्ध होतं. त्याचबरोबर कर्नाटकातल्या एका नेत्यांनी म्हणलं की सावरकर सगळ्या भाषा शिकले, गुजराती शिकले, सिंधी शिकले, उर्दू सुद्धा शिकले, मुसलमानाकडे अंदमानामध्ये उर्दू सुद्धा शिकलेले आहेत सावरकर. हे लक्षात घ्या, त्यांची स्क्रिप्ट आहेत उर्दूतली अवेलेबल. या सगळ्या भाषा सावरकर शिकले, पण म्हणले काही कानडी भाषा शिकले नाही. त्याच्यावर सावरकरांनी उत्तर देताना सांगितलं, हे म्हणतायत ते अगदी खरं आहे, हे म्हणतायत ते अगदी खरं आहे की मी कानडी भाषा शिकलो नाही, ही खरंच माझ्याकडनं राहून गेलेलं आहे. पण काय आहे, मी ज्या सगळ्या भाषा शिकलो त्या अंदमानामध्ये क्रांतिकारकांकडनं शिकलो, आणि अंदमानामध्ये एकही कानडी क्रांतिकारक नव्हता, हा काही माझा दोष असू शकत नाही. हे तेज होतं. सावरकरांना हात घालायचा पुन्हा एकदा मूर्ख प्रयत्न आत्ता सुरू झालेले आहेत. एक लक्षात घ्या, त्यात त्यांचे हात जळतील पण सावरकर तसेच धगधगत राहतील. सावरकरांचा जो आत्मविश्वास होता, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी, मला कोणीच मारू शकत नाही, मला मारेल असा कोणी जन्मालाच आलेला नाही, ही जी ताकद आहे ती ताकद सावरकरांच्या शब्दातली प्रसेनजीत आपल्यासमोर सादर करते. Thank you.
जरी मला नम्रदास समचाटील मम पदांगुला नम्रदास समचाटील मम पदांगुला कल्लोळी ज्वालांच्या भेकिशी जरी अटुनी भवती रचिल शीत सुप्रभावली बाण तुझा तोफाना क्रूर सैन्य ते यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आगो किते हलाहल त्रिनेत्र तो हलाहल त्रिनेत्र तो मी तुझाशी तैसाची येऊन जिरवितो अनादि मी अनंत मी अनादि मी अनंत मी अनादि मी अनंत मी अवध्य मी भगा मारिल रिपु जगती असा कवण जन्मला अनादि मी अनंत मी अनादि मी अनंत मंडळी अप्रतिम असं सादरीकरण यांचं झालेलं आहे. मी कलाकारांची वादक कलाकारांची नावं सांगितलेली नाही ती मी तुम्हाला सांगतो. आपण त्यांचंही कौतुक करूया. माझ्या डाव्या हाताला अमृता ठाकूर देसाई सिंथेसायझरवरती अनय गाडगिळ सिंथेसायझर उजव्या बाजूला नितीन शिंदे तबला पद्माकर गुजर पखवाज ऋतुराज कोरे साइड रिदम प्रशांतनी आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मोट ज्यांनी बांधली त्यांच्यासाठी एक टाळ्यांची जोरदार आपण टाळ्या देऊन त्यांना हे केलं पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. संवादचे सुनील महाजन आणि निकिता मोघे सुनील जी आहेत का इथे. कोरस कोरसमध्ये दर्शन कुलकर्णी आणि दुर्वांकूर कुलकर्णी या दोघांनी आम्ही त्याचबरोबर सगळे कलाकारही आभारी आहोत. निमंत्रक श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे जे पुण्याचे माजी महापौर आहेत आणि सरचिटणीस भारतीय महाराष्ट्र प्रदेश या पदावर ते कार्यरत आहेत त्यांचं काम आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे कोथरूडवासियांना. आणि ते कलाकारांचा या ठिकाणी पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन गौरव करत आहेत. सबका साथ सबका विकास असं या पुस्तकाचं नाव आहे. कुणाचीच नाव घेतली त्यात. धन्यवाद. पुढे या तुम्ही पुढे या दोघ जण या. निकिता ताई हे दोन कलाकार आहेत कोरस मधले हे राहिले. नुपूर दैठणकर आहेत का या ठिकाणी. आपल्याला एक यानंतर आणखीन एक काही सत्कार करायचे आहेत की जे पुण्यातले मान्यवर महनीय व्यक्ती आहेत आणि ज्यांचा आजच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये उल्लेख केलेला आहे माननीय इथून पूर्वीच्याही भागांमध्ये त्यांचा उल्लेख झालेला आहे असे मान्यवर आहेत त्यांचाही आपण या ठिकाणी सत्कार करतो आहोत. प्रोफेसर सुधीर आगाशे सर. प्रोफेसर सुधीर आगाशे सर पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ज्यांनी 22 जून रोजी प्रक्षेपित केलेला उपग्रह हा स्वतः या ठिकाणी बनवलेला उपग्रह त्यांनी आहे जो भारताने प्रक्षेपित केला. अशी मोठी मोठी माणसं पुण्यात आहेत. ते सध्या कुलगुरु या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांनी मिळून हा उपग्रह बनवलेला होता. मागच्या भागामध्ये त्यांचा उल्लेख केलेला होता आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी.
त्यानंतर श्री राजेश जी माने, राजेश माने सर आपण कृपया या ठिकाणी यावं. श्री स्वामी समर्थ फार्म प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचं उदाहरण घेऊन एपीएमसी या भागातून कार्यक्षेत्रात फळं आणि भाजीपाला वगळल्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी श्री गणेशजी ते पण या ठिकाणी आहेत, त्यांना त्यांनाही आम्ही आमंत्रित करतो. श्री आकाश गोरखा यांचा उल्लेखही मोदीजींनी यापूर्वीच्या या सगळ्या ज्यांचा आपण सत्कार करतोय त्यांचा उल्लेख यापूर्वी केलेला आहे. ही पुण्यातली सगळी मंडळी आहेत. श्री आकाश गोरखा त्यांचे कोच जगदाळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विद्यार्थी बॉक्सिंगमध्ये रौप्य पदक जिंकणारा तरुण असा आकाश गोरखा. त्यांचे वडील, त्या मुलाचे वडील वॉचमन आहेत आणि अशा मुलांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे. डॉक्टर रोहिदास बोरसे यांचा मुलगा डॉक्टर पारस बोरसे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. कोरोना व्हायरसवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं बद्दल जे कौतुक केलेलं होतं त्याच्यामध्ये यांच्या वडिलांचं कौतुक नरेंद्रजींनी केलेलं होतं, मोदी साहेबांनी केलेलं होतं. आज ते उपस्थित नाही आहेत. ज्ञान प्रबोधिनीच्या प्रज्ञा प्रभुदेसाई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि स्वप्नील इंदापूरकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्याच्यामध्ये शाडू मातीचे म्हणजे पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या गणेश मूर्ती, इको फ्रेंडली गणेश मूर्ती देणाऱ्या कार्यात प्रबोधिनीचं कौतुक करणं आणि ही ही देखील समाजसेवा आहे असा उल्लेख मोदीजींनी केलेला होता. आता काही क्षणातच आपण पाठीमागे बघतोय, मन की बात हा कार्यक्रम सुरू होतो आहे.
मेरे प्यारे देशवासियों नमस्कार। नमस्कार। आज मन की बात का 100वां एपिसोड है। मुझे आप सबकी हजारों चिट्ठियां मिली हैं, लाखों संदेश मिले हैं और मैंने कोशिश की है कि ज्यादा से ज्यादा चिट्ठियों को पढ़ पाऊं, देख पाऊं, संदेशों को जरा समझने की कोशिश करूं। आपके पत्र पढ़ते हुए कई बार मैं भावुक हुआ, भावनाओं से भर गया, भावनाओं में बह गया। भावनाओं में बह गया और खुद को फिर संभाल भी लिया। आपने मुझे मन की बात के 100वें एपिसोड पर बधाई दी है, लेकिन मैं सच्चे दिल से कहता हूं, दरअसल बधाई के पात्र तो आप सभी मन की बात के श्रोता हैं, हमारे देशवासी हैं। मन की बात